नमस्कार, कुकविथ भावनामध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कैरीचे पनीर। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। या इथे मी एका बाउलमध्ये 2 ग्लास पाणी टाकून घेत आहे। यात आता आपण 4 ते 5 चमचे साखर टाकून घेऊयात। या इथे मी पिठी साखर वापरलेली आहे, ही लवकर विरघळल्या जाते म्हणून मी इथे पिठी साखर घेतलेली आहे, तर ती आपण यात टाकून घेऊयात। साखर तुम्ही तुमच्या गोडाच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। या इथे मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे, मीठ आपण चवीनुसार टाकून घेऊयात। मीठ आपण टाकलेलं आहे तर काळे मीठ अगदी थोडं वापरणार आहोत। त्यानंतर आपण थोडीशी बडशोपची पूड घेतलेली आहे, ती आपण यात टाकून घेऊयात। बडशोपची पूड ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, ती नाही टाकली तरी चालेल। या इथे मी एका मीडियम साईज कैरीचा गर काढून घेतलेला आहे। ही कैरी मी उकडून तिचा मिक्सरमध्ये गर काढून घेतलेला आहे, ती आपण यात टाकून घेऊयात। आणि हे मिक्स करून घेऊयात। हे आता आपल्याला हातानेच मिक्स करावं लागेल। कैरीचा गर आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे, तर तो आता आपण गाळून घेऊयात। तर या इथे मी ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाकून घेतलेले आहे, तर हे पण आता आपण गाळून घेऊयात। तर अशा प्रकारे तयार झालेले आहे आपले कैरीचे पनीर। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीसह। धन्यवाद।